केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती तसंच योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे। भंडारा जिल्ह्यात देखील सर्व 541 ग्रामपंचायतींमध्ये पुढील 60 दिवस विकसित भारत संकल्प यात्रा फिरणार आहे। भंडारा इथं खासदार सुनील मेंढे आणि जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी वाहनांची पूजा करून यात्रेला हिरवे झेंडे दाखवले। विविध योजनांबद्दल जनजागृती, लाभार्थ्यांशी संवाद, त्यांचे अनुभव आणि पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ देणे हे या यात्रेचं मुख्य उद्दिष्ट आहे। ही यात्रा भंडारा तालुक्यात मोहदुरा या गावी पोहोचल्यानंतर तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपस्थित नागरिकांना या योजनांविषयी माहिती देण्यात आली। तसंच ज्यांना अद्याप आरोग्य विमा कार्ड मिळालं नाही त्यांची नोंदणी करून त्यांना कार्डाचं वाटप करण्यात आलं। यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने योजनांची माहिती जाणून घेतली। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळाल्यामुळे पावसाळ्यात मातीच्या घरामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळाली असं लाभार्थी म्हणाले। पंतप्रधान आवास योजना मिळाली, त्याच्यात मी पक्का घर बांधला आणि त्याबद्दल मी आता खूप खुशी आहे आणि शासनाचे खूप आभारी आहे। आज माझ्याकडे एक मोफत उपचाराचा 5 लाखापर्यंत हा योजनेचा लाभ मिळण्यासाठी मला एक हा कार्ड मिळाला आहे आज। आणि याच्या पहिले मला कोणती योजना आहे आणि याच्यात आपलं पीएम किसानचे 12,000 रुपये मिळतात मला।